अल्पवयीन मुलीला फूस लावून सामूहिक अत्याचार करण्यात आलेत। आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी या अत्याचाराची चित्रफीत सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल केली आहे। भंडारा जिल्ह्यातल्या लाखांदूरमध्ये हा खळबळजनक प्रकार घडला। हा व्हिडिओ समोर येताच काही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत गुन्हा दाखल केलाय। शिवाय तातडीने या पाचही नराधमांना अटक करण्यात आलेली आहे। ही अत्याचाराची घटना घडली 25 फेब्रुवारीला। व्हिडिओही त्यानंतर लगेचच व्हायरल करण्यात आला। मात्र एवढं होऊन सुद्धा पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता, आरोपींना अटकसुद्धा झाली नव्हती। पण सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतल्यानंतर 12 मार्चला लाखांदूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली। इतके दिवस पोलीस का शांत होते असा सवाल आता उपस्थित केला जातोय। पाहिजे त्या पद्धतीची चौकशी पोलीस यंत्रणे माध्यमातून होऊ नाही राहिलेली आहे। सक्षम अधिकाऱ्यामार्फत त्या पीडित मुलीला न्याय मिळ देण्याच्या दृष्टिकोनातून ती चौकशी व्हायला पाहिजे ही आमची मागणी आहे। या घटनेला अजूनही पोलीस प्रशासन किंवा बाकीचं तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील लोक अजूनही लक्ष देत नाही, तर आणि सोशल मीडियावर व्हॉट्सअपद्वारे ही सगळी बातमी पसरलेली आहे, ते स्वतः खुल्या डोळ्यांनी बघूनही समोर काय येत नाही। पीडित महिलांना जे 5 मुलांनी जे सामूहिक हे केलेलं आहे तर त्यांना सुद्धा फाशीची शिक्षा देण्यात यावी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।